नमस्कार, महाराष्ट्रीयन जायकामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खरडा. त्यासाठी लागणारे साहित्य आहे मिरची 8 ते 10, अर्धा कप शेंगदाणे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा चमची जिरे, मीठ चवीनुसार आणि तेल. चला तर मग सुरू करूया खरडा. प्रथम आपण गॅस पेटवूया, तवा ठेवूया. आपण प्रथम शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता आपले शेंगदाणे चांगले खरपूस भाजले आहे. आता हे आपण काढून घेऊया. गॅस जरा कमी करूया. मिरच्या टाकताना पहिले आपण थोडे तेल हे करूया. गॅस मंद आतीवर ठेवायचा आहे आणि तर टाकताना जरा मऊ होईपर्यंत भाजायचं आहे. हे पहा, आपल्या मिरच्या छान भाजल्या आहेत. आता ह्यातच आपल्याला लसूण पाकळ्याही टाकायची आहे भाजायची. गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. आता आपण जिरे टाकूया, चवीपुरते मीठ टाकूया, आणि हे थोडे जाडसर वाटून घेऊया. आपल्याला बारीक पेस्ट करायची नाही. हे सर्व साहित्य तव्यावर वरवंट्याने बारीक करून घेतो तेव्हा त्याला खरडा म्हणतात. आणि हे साहित्य जेव्हा खलबत्त्यात ठेचून घेतात तेव्हा त्याला ठेचा म्हणतात. साहित्य सेम असते पण बारीक करण्याची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे नावे वेगवेगळी होतात. आपली ही झटपट रेसिपी असल्यामुळे मी हे सर्व साहित्य मिक्सर मधून वाटून घेते. मिरची शेंगदाणे लसूण वाटून झाले आहे. आता आपण याला लसणाची फोडणी देऊया. 1-2 चमचे तेल घेऊया. तेल तापेपर्यंत आपण लसूण ठेचू. त्यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसूण घेऊया. आपले तेलही तापले आहे. गॅस कमी करूया. दहा मिरची काढलेली मिरची आहे.
टाकूंगी। आठवडा ते 10 दिवस सहज टिकतो, खराब होत नाही, त्यामुळे प्रवासात न्यायला सुद्धा खूप छान आहे। आपला खरडा चांगला परतून झाला आहे, एक 2-3 मिनिट परतायचा आहे। छान झाला ना, गॅस बंद करूया आणि एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। तयार आहे आपला खरडा।